श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 16वां। श्री गणेशाय नमः। जय जय जी परशुधरा, हे जमदग्निचा कुमारा, परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको। तू सहस्त्रार्जुना ते दंडुण केले, द्विजांचे संरक्षण, ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला। आता मात्र डोळे मिटिसी, कारे देवा ब्राह्मणांविषी, काय आहे लागली तुसी गाढ निद्रा एधवा। म्हणून डोळे मिटू नका, स्वस्त ऐसे बसू नका, आणि बाणीचा प्रसंग देखा। आहे हरी सांप्रत तुझ्या वशिलान वाचून, अवघी कृत्ये आहे तशीन, आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विन। गजानन माया अघटित कोण जाणे तिज प्रत, महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी। हा शेगावची करीवारी, समर्थांविषयी प्रेम भारी, हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने। त्याच गावी भागाबाई, एक ठाकरीन होती पाही, निष्ठा तिची एक्याही ठिकाणासी बसत नसे। ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार, भरवून भोंदी नारी नर हाच धंदा तियेचा। ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला, काकी तू नाही केला सद्गुरु तो आपणाते। गजाननाच्या वाऱ्या करीसी, सद्गुरु त्याला मानिसी, परी त्याने सांग तुसी मंत्रकानी कथिला का। अरे विधी वाचून गुरुण होत कधी जाण, शेगावचा गजानन वेडा पिसा साच असे। तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानिसी त्याला, या काक तालीय न्यायाला बळी पुंडली का पडू नको। गिन गिन गनाते हे भजन, पिशापरी आचरण, कोणाचे ही खाई जाण ऐसा मुळी भ्रष्ट तो। म्हणून तुला सांगते, चाल अंजन गावाते, केजाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू। उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाण, ते ऐकावया कारण। उठून जाऊ प्रातःकाळी, गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शास्त्र चिंतामणी, गुरु असावा परमगुणी, भक्तिपंथा ते दाविता। यांतील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई, म्हणून वेळ न करी काही, चाल अंजन गावांते। तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक, भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले। त्याने ऐसा विचार केला, उदयिक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला, पुढचा विचार पुढे करू। ऐसा विचार करुण भागीसी बोलला जाण, अंजन गावाला गुण चाल येतो तुझ्या सवे। दोघांचा विचार झाला, पुंडलिक रात्री स्वस्त निजला, तो तीन प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका। पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार, थेट समर्थांच्या परी। पुरुष म्हणे, रे पुंडलिका, अंजन गावासी जातोस का, गुरु करा या ते निका, त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित। त्याचे नाव काशीनाथ, तेथे जाता फिटेल भ्रांत, तुझी वेळ्या निश्चय। कानांत काही बोलला म्हणून का तो गुरु झाला, लोक कान गोष्टीला कितीतरी करतात। मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे, नादी दंभाचाराचे त्वा पुंडली का पडू नये। तू इकडे करी कान, मंत्र देतो तुझ कारण, गन गन ऐसे बोलून महाराज स्तब्ध जाहले। आणखी काय आहे आस, ती मी आज पूर्वीन खास, ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद अति जाहला। पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषा लागून, तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा। पुंडलिक म्हणे, गुरुराया पादुका द्याह्या मला सदया, नित्य पूजा करावया, याविन आणखी आसन असे। बरे उद्या दोन प्रहर दिवस येता साचार, पादुकांची पूजा कर, ह्या मी दिदल्या घेई तुला। पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला, तोंच आली तयाला, साक्षात जागृती श्रोते हो। जागा होऊनी सभोवार पाहू लागला साचर, तो कोणीच दिसेना अखेर, नाही पत्ता पादुकांचा, उलगडा काही होईना, संशय मनीचा जाईना। म्हणे स्वामींच्या भाषणा बाटण लागला आजवरी, स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण, कशी भागी ठाकरीन तेही स्वप्नी कथन केले।
तैसेच उद्या दोन प्रहरी पादुकांची पूजा करी, ऐसे बोलले साक्षात्कारी, त्याचा समजू काय अर्थ, किंवा नव्या पादुका करुण म्या करावे पूजन, ऐसे त्यांचे आहे मन, हे काही कळेना, मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या, त्याच त्यांनी मसी दिल्या, मग नव्या घेऊ कशास, ऐसे नाना तर्क करी, पुंडलिक आपल्या अंतरी, तो इतक्यांत आली घरी, भागी ठाकरेन बोलावण्या, अंजनगावी चाल आता, मोक्ष गुरु करण्याकरिता, दिसू लागला आहे रस्ता, अरुणोदयाचे प्रकाशे, पुंडलिक म्हणे भागाबाई, मी काही येत नाही, मर्जी असल्यास तुंच जाई, अंजनगावा कारणे, मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो न आता सोडी भला, हाच माझा निश्चय, ते ऐकता भागाबाई, अंजन गावांस गेली पाही, आता मुंड गावांचे ठाई, काय झाले ते ऐका, जामसिंग रजपूत गेला होता शेगावांत, दर्शन स्वामींचे घेण्याप्रत, दोन दिवस याच्या आधी, तो जेव्हा मुंडगावाला येण्या परत निघाला, तई बाळा भाऊला, ऐसे बोलले महाराज, या पादुका पुंडलिकासी घ्याया देई याच्या पासी, समर्थ आज्ञा होता ऐशी, तैसेच केले बाळाने, करी घेऊन पादुका, झामसिंगास बोलला देखा, बोकरे जो का पुंडलिका, तुमच्या गावींचा असे हो, त्यास द्याया नेऊन, करावयासी पूजन, त्याच ते झामसिंगे ऐकून, पादुका घेता जाहरा, झामसिंग आला मुंडगावांत, तो पुंडलिक भेटला वेशित, पुसू लागला त्या प्रत, कुशल वृत्त समर्थांचे, प्रसाद मला द्यावयासी, काही दिला का तुम्हा पासी, हे ऐकता झामसिंगासी, महदाश्चर्य वाटले, सवे घेऊन पुंडलिकाला, झामसिंग घेऊनी घरी गेला, खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारले, पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची, ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो, लगेच पादुका काढल्या, पुंडलिकाच्या हाती दिल्या, त्याच अजून आहेत भल्या, मुंडगावांत त्याच्या घरी दोन प्रहरी पूजन, पुंडलिकाने केले जाण मनोभावे करुण, त्या प्रसादी पादुकांचे पहा श्रोते खरे संत, सांभाळी ती आपुले भक्त, आड मार्गाने किंचित जाऊन देती तयाला, निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात, ते येईल ध्यानांत या कथे ते ऐकता, एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजा राम म्हणून, होता धंदा करुण अकोल्यांत सराफीचा, सोने चांदी भूसार घेणे देणे साचार, मध्यम प्रतीचा सावकार, हा राजा राम कवर असे, या राजा रामा प्रती महाराजांची होती भक्ती, म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था, या कवरा कारण दोन पुत्र होते जाण, गोपाळ त्र्यंबक म्हणून लव्हांकुशा सारिखे, कनिष्ठ पुत्र त्र्यंबका प्रती भाऊ व्यवहारी बोलती, तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया, लहानपणापासून भाऊस होते देवध्यान, म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका, काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी, राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या कांठाला, एवंच भाव भक्तिमान होता लहानपणापासून, त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे, तो सुटी माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी, जाऊन या शेगाव नगरी जेवू घालावे महाराजा, पदार्थ त्यांच्या आवडीचे करोणिया सर्वसाचे, परी हे कैसे व्हावयाचे, हाच विचार पडला की भाऊ म्हणे गुरुनाथा, काय तरी करू आता, मरुण गेली माझी माता, लहानपणींच दयाळा, घरी माझे नाही कोणी, एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी, स्वभाव तापट तीच, माझा आहे ऐसे मनी, आपणा करावी मेजवानी, आपुल्या आवडीचे करोणी, पदार्थ सारे गुरुराया, भाकरी ती जवारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिठले हिरवी मिरची, ऐसे तयार करावे, हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाव जईला, हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे, ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत, तो काही कामानिमित्त नानी आली तेठाया, नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली, मुख श्रीती म्लान झाली, तुमची कशाने ए वेळा,
भाऊ वदे दीनवाणी, काय तुला सांगू वहिनी, माझे जे का आले मनी, विचारते ए वेळा, पूर्ण सत्ते वाचून मनोरथना होतही होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे। नानी म्हणे त्यावर, सांगून पहा एक वार, तू माझा धाकटा दीर मशी पडदा ठेवू नये। ज्येष्ठ भ्राता पिता परी तत्कांता माय खरी, मानिली पाहिजे साजिरी ते तुम्ही जाणत असा। ते ऐकून भाऊ हसला, नानी प्रति बोलता झाला, नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते, गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करुण साचे आहेत मला न्यावयाचे, त्यांना द्याया शेगावी। ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे। ते ऐकता बोले नानी, धीराप्रति हास्यवदनी, यासाठीच का हो म्हणी, सचिंत तुम्ही बैसलात, सांगा आहे काय करणे, मजला स्पष्ट शब्दाने, काही ना आपुल्या गेही उने, कृपेने गजाननाच्या। मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही, तीही लागली लवलाही, आनंदाने स्वयंपाका, भाजी चून भाकर, हिरव्या मिरच्या ओंजळ बर, ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दिराच्या। भाकरी तीन कांदे तीन, हरभऱ्याचे चून जाण, लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला। नानी म्हणाली दीराला, जा आता शेगावाला, वेळ थोडका राहिला आहे, पहा गाडीस, ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवरी गेलात तरी उपयोग। ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता, पुसुनी आपुल्या ताता, येता झाला स्टेशनासी, तो गाडी बाराची निघुनिया गेली साची, तेनी चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल, अति हिरमोड त्याचा झाला, पाणी आले लोचनाला, म्हणे महाराज काहो केला, अभेर माझा एक आली, मी मुळींच ही नदीन, कोठून घडावे मला पुण्य, अम्मा कावळ्यां कारण लाभ केवी मानसाचा, अक्षम्य ऐसी कोणती, चूक झाली माझ्या हाती, म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ए वेळा, हाय हाय हे दुर्दैवा, त्वा माझा साधीला दावा, माझ्या करी गुरुसेवा, घडून दिली आज तू, ही माझी शिदोरी ऐशीच आज राहिली तरी, नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा, गुरु राया कृपाराशी नका उपेक्षू लेकरासी, ही शिदोरी सेवन्यासी यावे धावून सत्वर, थोर आपुला अधिकार क्षणांत पाहता केदार, मग या येथवर काहो अनुमान करीतसा, मीन आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हाका मारितो, म्हणून या हान होतो अपमान तुमचा यत किंचित, तीन घंटे अजून अवकाश गाडी कारण, तोवरी आपुले भोजन होईल ऐसे वाटते, ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित, चतुर्थ प्रहरी शेगावंत आला तिहीच्या गाडीने, कवर गेला दर्शना तई तो योगी राणा, न करिता भोजना बैसला होता आसनी, नैवेद्याची अतोनात ताटे होती मठांत, पक्वानानी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी, कोणाच्या जिलब्या घीवर कोणाचा तो मोतीचूर, कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या, परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला, वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे, आणि म्हणे हे करा ग्रहण, के गेला एक बाजून आपुलेन झाल्या जेवण, प्रसाद भक्ता मिळतो कसा, त्याची ते वाट पाहती करण्या आपणा विनंती, त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोललो, तई महाराज म्हणती थांब जरा, आग्रह नको करूस खरा, भोजन आज चौथे प्रहरा माझे होणार आहे रे, मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मरा, ऐसा प्रकार तेथे झाला, तो इतक्यांत भाऊ आला, समर्थ पाहता आनंदला, भाऊ आपल्या मानसी दुरावलेली माय जेवी, बाळके दृष्टी पहावी झाले असे पहातेवी, भाऊ कवरा कारणी समर्थासी नमस्कार, केला साष्टांग साचार, उभा राहिला जोडोणी कर, वाट पाहात आज्ञेची त्या भाऊस पाहून, समर्थे केले हास्यवदन, बरेंच दिलेस आमंत्रण, ही का वेळ जेवण्याची, तुझ्या भाकेंत गुंतलो मी उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो आण तुझी शिदोरी। ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता, म्हणे काय करू गुरुनाथा, गाडी चुकली बाराची,
कवरास म्हणे बाळा भाऊ आता नको दुःखीत हो, काय आणले आहेस पाहू, समर्थांसी जेवावया। ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेविल्या समोरी, स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी दोन समर्थे केल्या भक्षण, एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली। तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समस्ता, कळली स्वामींची योग्यता, खरेच भक्त वत्सलते, जेवी हस्तिना पुरांत भगवंताने ठेविला हेत, सोडून पक्वांना प्रत विदुराच्या हुलग्यावरी। तैसेच येथे आज झाले आमचे पक्वान्न नाही रुचले, भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे, भाऊंनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावला, सद्भाव जेथे उदेला तेथे ऐसेच होणार, समर्थ बोलले कवरासी जा आता अकोल्यासी, पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत, भाऊ म्हणे गुरुराया आपली असू द्यावी दया, यावी न दुसरे मागावया, मी न आलो येठाई, आपुले हे दिव्य चरण हेच माझे धनमान, सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे, ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला, समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही, शेगावीचा राहणार तुकोराम शेगोकार, एक होता भाविक नर, कृषी कर्म करीतसे घरची गरबी होती खरी, काम करोनी शेतांतरी अस्तमानाचे अवसरी, दर्शनायावे मठांत चिलीम द्यावी भरुण, घ्यावे पदाचे दर्शन काही वेळ बसून, जावे पुन्हा शेताते ऐसा नित्यक्रम तयाचा, बहुत दिवस चालला साचा, घाला विचित्र दैवाचा तोन कोणा सोडीतसे, जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येत, एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या, तो एक आला शिकारी बंदूक ज्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारी छरे घालून बंदुकीत, ती प्रभातीची होती वेळा, सूर्य नुकता उदयाला तुकाराम होता बसला आपुल्या शेती शेकत, तो त्याचे मागे कुपाटीला एक होता बसलेला, ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीसी, त्याचे शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपुली, नेम धरून माझाडिली खांद्यावरील बंदूक, त्या योगे ससा मेला एक छरा लागला त्या तुकाराम माळ्याला, कानामागे अवचित छरा मोठा जोरदार, मस्तकी शिरला अखेर, थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी, काही केल्या निघेना छरा तो डॉक्टरांना, होऊ लागले यातना तुकारामासी अतिशय, मस्तक दुखे अहोरात्र निद्रान लागे किंचित, नवस सायास केले बहुत परिगुण येईना, ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठांत, तो